नमस्कार, अश्विनी चंदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज आपण झटपट अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारे नाश्त्याचे 4 प्रकार पाहणार आहोत. तर या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं ते थोडक्यात सांगते. 1 किलो मी तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून पंख्याखाली मी सुकवून घेतला, त्यानंतर गिरणीमधून थोडासा जाडसर दळून आणलेला आहे. तर घावणांसाठी नेहमी अगदी बारीक तांदळाचं पीठ न वापरता थोडंसं भरभरीत म्हणजे थोडंसं जाडसर असं हे पीठ घावणांसाठी लागतं. जर जास्त बारीक दळून आणलं तर त्याचे जे घावणं आहे हे तव्याला चिकटतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि इंद्रायणी, आंबेमोर आणि बासमती तांदूळ सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता घावणांसाठी. आता सेम वाटीने 1/2 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवासुद्धा जाड बारीक कुठलाही चालेल. आता सेम वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता हे जे पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जशी जशी आवश्यकता लागेल तसं तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. जर रवा जाड असेल तर त्याला थोडं जास्त पाणी लागू शकतं. तांदूळही जुना असेल तर त्यालासुद्धा पाणी थोडं जास्त लागू शकतं. सर्वच पाणी एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं अंदाज घेत घेत आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. जास्त झालं तर आपले जे घावणं आहे अजिबात व्यवस्थित येणार नाही आणि मिश्रण पातळ झालं तर घावणे तव्याला चिकटतात. तर यामध्ये टोटल बरोबर मला 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे. मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं, तयार झालेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आता आपण याला मसाला घावण बनवणार आहे, त्यामुळे काही भाज्या टाकूया. बारीक कापलेला कांदा, त्यासोबतच बारीक कापून घेतलेलं इथं गाजर घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक कापलेली, किंवा चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल, किंवा सुखे मसाले घालायचे असले तर ते सुद्धा घालू शकता. बारीक कापलेला कढीपत्ता, सोबतच बारीक कापलेली कोथिंबीर. लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला रेस्ट वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही. लगेचच मिक्स झाल्याच्या नंतर आपण लगेचच याचे घावण तयार करणार आहोत. तर अशा पद्धती तर या पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. लगेचच इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि तवा आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा. तेव्हाच आपल्या जे घावण आहे त्याला मस्त अशी जाळी पडते. काही मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत, त्याला छान अशी वाफ देणार आहोत. तर हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1/2 मिनटं याला वाफ देऊन घ्यायची. 1/2 मिनटं झालं की लगेच झाकण काढायचं. वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की मगच झाकण काढायचं आणि मग याला पलटवायचं आहे. पलटवण्याची अजिबात जास्त घाई करायची नाही. खालच्या बाजूने सुद्धा 1/2 मिनटासाठी आपल्याला पलटवायचं आहे. तेल टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर मस्त अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर दोन्ही बाजू छान अशा खमंग भाजून घेतलेले आहे. अजिबात जास्त आपल्याला डार्क रंगावर हे भाजायचं नाही. तर मस्त असं आपलं मसाला घावण इथे तयार झालेले आहे. सर्व जे घावण आहे ते सेम पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. चला तर मग आता रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया. मस्त अशी आपण पौष्टिक गव्हाच्या पिठाची धिरड्याची रेसिपी पाहणार. वाटीभर एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या, त्याने मोजून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून तुम्ही 1 वाटीभर किंवा 1 कपभर एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच 2 चमचे रवा टाकायचा आहे. आता रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता जाड बारीक. त्यासोबतच यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाका, किंवा जर ज्वारीचंही पीठ नसेल तर 2 चमचे तुम्ही बेसन पीठ वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार लगेचच मीठ टाकून घेऊया. सर्व जिन्नसं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याचं मस्त पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी तुम्हाला पाण्याचा एक अंदाज सांगणार आहे. तर सुरुवातीला 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. एकदाच सर्व पाणी वापरू नका, नाही तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे. आता मी थोडं थोडं करून ह्याची मस्त असे पातळ बॅटर तयार करून घेणार आहे. तर आता थोडं थोडं करून सर्व पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाण्याची आवश्यकता लागली तर अजूनही पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर आता टोटल मला बरोबर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर 2 वाटी पाणी या ठिकाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तर या पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर हे धिरडे अजूनच पौष्टिक होण्यासाठी यामध्ये काही भाज्या बारीक कापून घातलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. यात मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि बारीक कापलेली हिरवी मिरची घातलेली आहे.
लहान मुलांना देणार असेल तर हिरवी मिरची तुम्ही इथेच तुम्ही स्किप करू शकता. त्यासोबत बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि बेसिक मसालेसुद्धा टाकून घेऊया. तर 1/2 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे. अजिबात जास्त काही मसालेसुद्धा हे दिरडे बनवण्यासाठी लागत नाही. लगेचच व्यवस्थित मिक्स करायचे आणि लगेचच ह्या पिठापासून आपल्याला दिरडे बनवायचे आहे. अजिबात हे पीठ आपल्याला फर्मेंट किंवा रेस्ट होण्यासाठी ठेवायची गरज नाही. गॅसवर इथे मी पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. पॅन आपल्याला दिरडी काढण्यापूर्वी कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यामुळे आपल्या दिरड्यांना जाळी छान पडते. सर्व जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आणि वरची बाजू पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे दिरडं आहे ना अजिबात पलटवायचं नाही. वरची बाजू आता पूर्णपणे कोरडी झालेली आहे, पलटवून घेऊया. खालच्या बाजूने सुद्धा मस्त असं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. तर दोन्हीही साईड छान मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले धिरडेसुद्धा आपण आता तयार करून घेणार आहोत. तर सर्व धिरडे या ठिकाणी माझे आता बनवून तयार झालेले आहे. तर यासोबत लागणारी चटणीची रेसिपीसुद्धा आपण पाहून घेऊया. चटणी एकदा जरूर ट्राय करून पहा, अतिशय मस्त लागते. ह्या धिरड्यांसोबत किंवा कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता. आता ह्या चटणीसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते पाहूया. तर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, 1/2 इंच आलं, 5 ते 6 चिंचाचे बुटके सुख्या, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे. त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे ज्या भाजक्या डाळ्या, त्याला डाळवं असेही म्हणतात, तर 3 चमचे डाळ्या घेतलेल्या आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ह्या डाळवांच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ वापर. सर्वात अगोदर एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यावरती 2 ते 3 चमचे आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिऱ्याची छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. जिरं तेलात छान तडतडलं की लगेचच आपण यामध्ये उडदाची जी डाळ आहे ती टाकून घेऊया. तीसुद्धा काही सेकंदासाठी तेलावरती आपल्याला परतवून घ्यायची आहे. हलकासा तिचा रंग चेंज झाला की लगेचच आपण यामध्ये जी भाजलेले डाळवं आहे ते सुद्धा टाकून घेऊया. यामध्ये डाळवांच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ जी असते तीसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे डाळवं असल्यामुळे मी यामध्ये डाळवं वापरलेलं आहे. चणा डाळ वापरली तरीही काहीच हरकत नाही. तर आता ही चणा डाळसुद्धा टाकून घेऊया. आता मी यामध्ये 3 चमचे ही चणा डाळ वापरलेले आहे. थोडंफार प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता. तरी पण काही सेकंदासाठी तेलावरती परतवून घेऊया. ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आहे. तर ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता. ज्या सुक्या मिरच्या आहे त्यासुद्धा टाकून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जिन्नससुद्धा आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि छान असं 1 ते 2 मिनटासाठी मऊ होईपर्यंत हे सर्व जिन्नस आपण शिजवून घेऊया. तर सुरुवातीला 1 ते 2 मिनटं आपण अशाच पद्धतीने मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. थोडेसे हलकेसे मऊ झाले की लगेच यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता तिखटाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता. आणि ह्या चटणीमध्ये तुम्हाला काही गोष्टी स्किप करायच्या असल्या तर त्यासुद्धा स्किप करू शकता. काही मिनटासाठी आपण हे मिक्स करून घेऊया आणि 1/2 ग्लास पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. पाणी थोडंसं अटू द्यायचं. मोठा गॅस ठेवून आपल्याला हे जे पाणी आहे थोडंसं अटवून घ्यायचं आहे, परंतु सतत मिक्स करायचं. पाणी थोडंसं अटलं गेलं की लगेच गॅस बंद करायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला आता बाकीचं दुसरंही कुठलंही साहित्य यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही, कारण आपण फोडणीमध्ये सर्व जिन्नस घातलेले होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. थंड पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे. आता चटणी तुम्हाला घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर मस्त अशी स्मूथ आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. चटणी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रंगही छान आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा मस्त आलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला तेलाची फोडणी घालायची आहे. एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर तेल इथे मी पळीभर छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये काही मोहरीचे दाणे टाकून घेतलेले आहे आणि 1/2 चमचा हिंग टाकायचे, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि ही कडकडीत तेलाची फोडणी मस्त अशी ह्या चटणीवरती घालून घ्यायची आहे. तर चटणी आपली इथे तयार झालेली आहे. नाश्त्यासाठीचा तिसरा प्रकार पाहूया. तर या ठिकाणी आपण बनवणार आहोत तांदळाचे पिठाचे मस्त असे पांढरे शुभ्र घावण. सर्वात आधी आता आपण हे घावणांचं पीठ जे आहे हे तयार करून घेऊया. तर घरातली एक वाटी मी फिक्स केलेली आहे, त्याने मोजून मी बरोबर 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने 1.5 कप तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता, किंवा घरातली कुठलीही वाटी फिक्स करायची आणि त्याने मोजून आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. तर हे आपलं भाकरीचं जे पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे. इंद्राय
सहाय्याने तांदळाचं पीठ सोडून तुम्ही कुठल्याही तांदळाच्या पिठाचे हे घावण आरामात बनवू शकता. सर्वात अगोदर मी तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर पंख्याखाली सुकवून घेतले आणि गिरणीमधून बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे. हे पीठ तुम्ही स्टोरसुद्धा करून ठेवू शकता, म्हणजे वेळेवर आपल्याला हे घावणे बनवायला उपयोगी येतं. तर अशा पद्धतीने पीठ तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि इन्स्टंट घावणे बनवू शकता. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सर्वात अगोदर एक वाटी पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे. लागेल तसं पाणी टाकून आपल्याला याचं पातळसर बॅटर करायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही, मीडियम असं बॅटर आपण आता हे तयार करून घेऊया. विस्करच्या मदतीने आपल्याला छान असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही. तर एक वाटी पाणी मी सुरुवातीला घातलेलं होतं, हे मिश्रण अजून जरा घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी अजून एक वाटी पाणी यामध्ये टाकत आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं पातळसर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत दोन वाटी पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे, तरीही अजून जे मिश्रण आहे हे थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहे, म्हणजे आपलं मिश्रण जे आहे हे परफेक्ट असं तयार होईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी, अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आणि ह्या बॅटरला आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवायची अजिबात गरज नाही, लगेचच आपण आता घावणे बनवायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी डोशाचा पॅन घेतलेला आहे. जर तुमच्याकडे विडाचं भांडं असेल तर ते सुद्धा इथे घेऊ शकता. आता पॅन इथे मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेलाने आपल्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे. कांद्याने मी त्याला छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे, म्हणजे कांद्याचाही फ्लेवर आपल्या घावण्यांना छान असा येतो. पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा, म्हणजे आपल्या घावण्यांना जाळी छान पडते. तर ही एक खास ट्रिकसुद्धा आहे घावण्यांना जाळी छान पडण्यासाठी. कुठलेही जर तुम्ही घावणे बनवणार असाल किंवा आंबोळी बनवणार असाल तर आपल्याला पॅन किंवा जो तवा आहे तो छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यावरती बॅटर टाकायचं आहे. त्यानंतर एखाद मिनटासाठी झाकण ठेवायचं. एखाद मिनटानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं, वाफ आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हे जे घावण आहे हे पलटवायचं आहे. गॅस आपल्याला आता यावेळेला मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि त्यावरच आपल्याला हे 1 ते 1.5 मिनटासाठी खालच्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपोआप हे सुटलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आपल्या घावण्यांना पडलेली आहे. दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण एखाद मिनटासाठी हे परतवून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजवून घेऊया. हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनटामध्ये एक घावण तयार होतं. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर त्यासाठी एक जाळीदार भांडं घ्यायचं आणि त्यावर हे घावण आपल्याला काढून घ्यायचं आहे. जाळीदार भांड्यावरती काढून घेतल्यामुळे त्याची जी वाफ आहे ही निघून जाते आणि जेव्हा आपण घडी करतो तेव्हा ते एकमेकांना चिकटत नाही. सेम पद्धतीने सर्व घावण मी बनवून घेतलेले आहे. मस्त असे पांढरे शुभ्र आणि मऊ जाळीदार तयार झालेले आहे. तर यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणीसुद्धा पाहूया. भांड्यामध्ये एक वाटीभर एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता. कोथिंबीर घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून, त्यानंतरच मी चटणीमध्ये टाकत आहे. 1 चमचा जिरं टाकत आहे. 1 चमचा साखर टाकत आहे आणि 1 चमचा दही टाकत आहे. दही आंबट किंवा फ्रेश असलं तरीही चालेल, किंवा दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याची छान अशी आपण चटणी तयार करून घेऊया. सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून मस्त अशी पातळसर चटणी या ठिकाणी मी बनवून घेतलेली आहे. चटणी तुम्हाला किती घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा त्यावरती फोडणीसुद्धा घालू शकता. आता यावरती मी फोडणी घालणार आहे. तर त्यासाठी तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी 1 चमचा जिरं आणि मोहरी, कढीपत्त्याचे पानं आणि 1 अख्खी लाल मिरची टाकत आहे. फोडणी आपल्याला जास्त जाळायची नाही, नाहीतर आपली जी चटणी आहे ही कडवट लागेल. आता ही चटणी तर कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही खोबऱ्याची चटणी खाऊ शकता. आता आपण चौथा आणि शेवटचा नाश्त्याचा प्रकार पाहूया. तर हे आहे मस्त असे ज्वारीच्या पिठाचे मऊ आणि जाळीदार पौष्टिक असे घावण, किंवा याला धिरडेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. बरोबर 1 वाटीभर एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण जे भाकरींसाठीचं जे पीठ वापरतो तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे. आता धिरड्यांना थोडंसं आपल्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर एवढं
चण्याचं पीठ वापरलेलं आहे, तर आता चण्याचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा 2 चमचे रवासुद्धा वापरू शकता. लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता सर्व जिन्नसं छानसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण घावनांसाठीचं जे मिश्रण तयार करून घेतो अगदी तसंच आपल्याला ह्याचंसुद्धा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून आता अगदी पाणी टाकून घेणार आहे आणि याचं मिश्रण आता तयार करून घेणार आहे. तर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, फक्त आपल्याला जे धिरडे आहे ते व्यवस्थित जमतील अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवण्याची सुद्धा गरज नाही, लगेचच आपण ह्यापासून धिरडे बनवणार आहोत. तर यामध्ये मी काही भाज्या मिक्स करणार आहे. तुम्हाला जर प्लेन धिरडे हवे असेल तर तुम्ही असंचही धिरडे काढू शकता. तर आता मी अजून पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी कांदा आणि गाजर, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. लहान मुलं भाज्या खात नाही, तर अशा पद्धतीने हे धिरडे जर दिले तर नक्कीच ते खातील. त्यानंतर 1 चमचाभर मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे, हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे मी 1 चमचाभर एवढी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. किंवा नाही टाकले तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर आता याला आपल्या फोडणी घालायची आहे. तर मी 2 चमचेभर तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि 1/2 चमचा हिंग टाकूनही आणि बारीक कापलेला कढीपत्तासुद्धा टाकून यावरती आपल्याला ही फोडणी घालायची आहे. जर या मिश्रणामध्ये तुम्हाला फोडणी घालायची नसेल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. जर तुम्ही फोडणी घातली तर यासोबत तुम्हाला चटणी बनवण्याची आवश्यकता लागणार नाही. तर आता फोडणीसुद्धा पिठामध्ये छान अशी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि लगेचच आता यापासून आपल्याला धिरडे जे आहे ते बनवायला घ्यायचे आहे. आणि ग्रीस करून घेतलेलं आहे. आता तवा आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या धिरड्यांना जाळी छान पडते. 1/2 मिनिटं गॅस मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर अगदी मंद गॅसवरती खालच्या बाजूने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. वरची बाजू पूर्णपणे सुकली की त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे. कारण ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठचंही धीरड किंवा घावण बनवायचं असेल तर त्यासाठी पॅन किंवा जो काही तवा असेल तो छान कडकडीत गरम करायचा आणि वरची बाजू आहे ही पूर्णपणे सुकू द्यायची. तेव्हाच जे धीरड किंवा जे घावण आहे ते पलटवायचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही कुठलंही धीरड किंवा डोसा बनवणार असाल तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. तर दोन्ही बाजू छान खमंग भाजून घेऊया. मस्त असं आपलं हे सुद्धा ज्वारीच्या पिठापासूनचं पौष्टिक असं धिरडं तयार झालेलं आहे. सेम पद्धतीने सर्व धिरडे मी बनवून घेणार आहे. इथे आपले नाश्त्याचे 4ही प्रकार बनवून तयार झालेले आहे आणि त्यासोबत लागणाऱ्या 2 मस्त अशा चटण्यासुद्धा तयार झालेल्या आहे. एकदा तरी ह्या पद्धतीने हे धिरडे किंवा जे डोसे आहे ते नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्या बाजूची जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.